हरिओम माझे नाव मंजुळा पाटील आमचे निगवे खालसा केंद्र उपासना केंद्र निगवे खालसा आम्ही उपासनात कसे आले म्हणजे आमची हिवाळी होते आहेत अगोदर मग ते एक दिवशी आल्या घरी म्हणाले तर तुम्ही जरा या उपासनात तर आम्ही म्हटले आम्हाने एवढं काय माहीत नाही आतलं म्हणजे बापूंचं असं काय माहीत नाही आहे मग असं हिवाळी प्रत्येक वेळी आम्हाने म्हणायचे पण आम्ही काय असं मनाव घेतलं नाही ते मग आमची मुलगी इकडे राहायला आली मुलगी म्हणाली मम्मी एक दिवस चल बघ चल तर म्हटलं जात होत तुम्ही काय येणार नाही तर नाहीच चलच म्हणाली मग गेलो मी मग बघितलं असं एक एक पाच सहा महिने मी जाऊन बघितलं मग बापूंची मला आवड लागली मला बापूच आवडायला लागलेत म्हणून मी जायतच राहिलो परत आमच्या मुलगीला मुलगा नव्हता मुलगी आता अकरा वर्षाची आहे आमच्या युवाई आमची मुलगी मुंबईला गेलेत मला चल म्हणतीत मी जरा धारांचं काहीतरी नेहमीच सांगून गेलेच नाही पण आता वाटते गेलो असतं बरं झालं कोरोना दोन वर्ष आला मग तसं काय झालं नाही मी गेलोच नाही मग मुलगी तरी आमची जाऊन आमच्या मुलगीला पण आवड लागली ती जायची जीशी बापू इथे आलेत एक महिना दीपांच्यात राहिलेत परत आमच्या मुलगीच्यात गेलेत त्या दिवशीच आमच्या मुलगीला राहिलं म्हणजे बापूंचाच बायगुण मग राहिल्यावर ते एक वर्ष गेले बाळ झालं मुलगा झाला चांगलं झालं मग असं थोडे दिवस गेलं बाळ आमचं मोठं झालं आता ते बाळसुद्धा हरिओम वर काय असेल ते बापूंचं बापूसनी टाटा करते बाबा बाबा बापूसनी म्हणत असतेसारखं आता ते दोन वर्षाचं बाळ आहे छान आहे आमच्या मुल मुलग्याला मुलगा नव्हता मुलगी पाच वर्षाची आहे मग ते मुलगा नव्हता तिन्ही पण असंच बापूंच्या मी सांगायची मुलग्याला सुनाला चला बापूंच्या इकडं जे जे काय बापूसनी तुम्ही सांगशील ते ते बाप्पू ऐकतात आपलं वडील आई आहेत बापू मग त्यासनी एक छोटा काहीतरी अनुभव आला मग ते असायचं मम्मी बरोबर आहे जाय पाहिजे म्हणाले मग त्याचने दवाखाना पण बघितला त्याच्यानी आठवा महिना लागला आठवा महिन्यानंतर तिचा प्रॉब्लेम हीत आला की बाबा ते काहीतरी तक्रार वाढाली तिची अशी म्हणजे पोटात दुखायची किंवा बाळाची हालचाल विणा असं तिची तक्रार वाढाली तक्रार वाढाल्यावर आम्ही काय केलं मग एक दिवस दवाखान्यात राहायचं एक दिवस घरी एक दिवस दवाखान्यात एक दिवस घरी मग दुसरी दिवस दुसऱ्या आठवड्यात तरी घेणे तिची बाळाची हालचालच काही विना झाली हालचाल विनं झाल्यावर ते डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर म्हणाले तुम्ही ताबडतोब निघून या इकडं दवाखान्यात दवाखान्यात निघून यावर म्हटल्यावर मग आता काय करायचं बारा वाजलेले होते म्हटल्यावर आता गाडी पण कोणाची नाही काय नाही मग आमचा मुलगा फळ्यासारखा करायला आमची जावाई पण असते आमच्या पाठीशी कायम पाटील मग आम्ही हे आम्ही काय म्हटलं आता काय काय होते जावे दवाखान्यात मग बारा वाजल्यानंतर आमच्या इथं ब बस स्टँडवर एस टी स्टँडवर असे एस टी वीस असे काय मिळत नाहीत लगेच लगेच अशा गेलं तर गाडीनं मग गाडीन जायचं नाही सांगितलं आमच्या सुनाला डॉक्टरांनी मग गेल्यावरती म्हणाली तर स्टँडवर गेल्यावर मग आमचा असे मुलगा म्हणाला आता काय गाडी गावते का नाही गाडी गावते नाही का असा करत बसला तर वर स्कूल बस आली अहो मी येणार असं का गाडीत तर हो आम्ही कोल्हापूरला जायचं आहे म्हणाली मग आलीत आणि म्हणालीत चला हरिओ म्हणालीत म्हणजे काय व्यायाम झालं तर आम्ही हरिओ म्हणतो बापूंचंच नाव घेतो आम्ही काय मग तुम्हाला कुठं जायचं आहे तर आम्हाने संभाजनगरला मग तुम्हाला संभाजीनगरला सोडतो मी पुढे म्हणजे ते बापूच होते दुसरं तिसरं कोणी बस नव्हतं बसमध्ये कोणी नव्हतं बापू झाले आहेत गाडी घेऊन आणि बापूनेच कोल्हापूर सोडलं पुढची ट्रीटमेंट झाली सगळं व्यवस्थित झालं परत घरी आली आहेत आणि परत बिघडलं तिचं बिघडल्यावर मग आता म्हणाल का नाही शिजर करायचं शिजर करायला मग तिने आठवा महिन्यात आम्हाला भ्यागा भीती गाठली मुलग्याची की आठ महिन्यात दोन दिवसांनी पोटात म्हणजे हालचाल बाळाची विना आणि बाळ बाहेर आल्याशिवाय आम्हाला काय करता येणार नाही म्हणालेत आता काय आम्ही बापूंची उदी घ्यायची सारखं बापूंचं सारखं नामच म्हणान सारखं बापूंचं चालूच होतंय म्हणजे बापू आमने मी बापूसनी कधीच विसरत नाही बापूसनी त्या दिवशी आम्ही घरी आणलेत आमचे जावे बापू म्हणाले बापूसने घरी न्या तुम्ही मग आम्ही त्या दिवशी सकाळी घरी आणले त्या दंग्यातच होतं बापू आमचे दवाखान्यात न्या हे करायचं ते चालूच होतं आमचं सगळं बापूंची पूजा केली बापूसनी त्यातनंच मी गोड चपात्या केल्या सगळं आवरलं त्यातच त्यातच बापूंनी सांगत सांगतं सगळं आवरतंय मग कोल्हापूरला नेली परत डॉक्टर म्हणाले तर आता ताबडतोब शिजर करायला पाहिजे शिजर करायला पाहिजे म्हटल्यावर मग भीती जरा घाटली तिने बाळ रडलं पाहिजे जन्माला आल्यावर मग आता आम्हाला भीती वाटाली मग आमच्या जावे बापू पण सांग होते मग तिथंच जिन्यावरच बसू मी दवाखान्यात कि नाही बापूंचं हे नामस्मरण करालो ओ मन सामर्थ्य जाता हे मी म्हणत बसलो मग मला काय बाळ रडल्याला किंवा हे केलेलं असं काही ऐकवलं नाही मी ते बापूंच्या नादातच होतो म्हणायचे मग बाळ ज्याला माल आलं मला बाळ दिसणार नाही हे नाही असं मला वाटत होतं म्हणजे आम्हाला धावणार नाही तिने सांगितलं ते पेटी ठेवावी म्हणजे बाळाला आणि पुढचं काय होतं हे माहीत नाही पण बापूंच्या हे तरी चांगलं होणार आहे हे मला माहीत होतं बापू आमचं असं काय करणार नाहीत गॅरंटीनं विश्वास आहे बापूंच्यावर मग बाळाला पेटीने नेताना ते डॉक्टर म्हणालेत आमचे जावे बापू म्हणालेत इकडे ऐक्या तुम्ही मला बोलिला आबा इकडे म्हणून काय झालं तर म्हणाले बाळ रडल्याला तुला ऐकवायला नाही का तरी म्हटलं नाही ऐकवायला मग काय असेल ते मी बापून ह्याच्यात होतो म्हटलं मला काय माहीत नाही मग ते आंबिलोस आल्या मला म्हणाले या म्हणजे मला बाळाला बघायची इच्छा होती ते बापू काय म्हणाले तू संगत जा बापू काय म्हणाले तू संगत जा इच्छा ना मग संगत जातो मग ते मी संघ गेलो बाळांचे बाळ बी चांगलं होतं सगळं होतं मग व्यवस्थित झालं बाळ बी रडलं स बाळ पिठी ठेवलं बाळ चांगलं आहे मी सांगितलं पण बाळाचं दिवस भरले नसल्यामुळं बाळ पिटीत ठेवावं लागणार असं म्हणाले मग आम्ही बाळ अकरा दिवस पिटीत ठेवलं बाळ आता चांगलं आहे दोन महिन्याचं बाळ आहे बा भीती सगळ्यांनी घातली त्या माने बाळ लवकर जन्माला आल्यामुळं जरा अवघड आहे असं म्हणालेत आता वजन बिजन वाढले आता एक तारखेला दोन महिने बाळाला व्हायचं बाळ आता स्ट्रॉंग आहे चांगलं आहे आणि बापूंचे आम्ही कायम उधी बिधी उश्याला सारखी लावणे बिवणे हे बापूंचं आम्हाने म्हणजे जास्तच पटलेलं आहे असं कुणाला अनुभव आलेलं नाही हे असं मला प्रत्येक गोष्टीत छोट्या मोठ्या गोष्टीत सगळ्यात अनुभव आलेला आहे हरि ओम